कारण मग सध्या असेंब्ली सुरू असा आणि तुम्ही एका एक फॅमिली असल्याने दर एका फ्रायडेचे एका प्रायव्हेट मेंबर तुम्ही आता या एका एक युवकाने नवीन जे रिझर्वेशन केलं आपला युवकांना एक रिझर्वेशन असे त्याच्यात तुमचे जे प्रायव्हेट मेंबर बिल जे येणारे विधानसभेने ऑलरेडी विजय सरदेसाईन मांडलेले हा आणि ते म्हाका दिसता शुक्रारा जो प्रायव्हेट मेंबर बिलाचो जो दीस असता त्या दिसा हे हितून असेंब्लीच्या पटलाचेर मांडले गेले वतले. हांव विधानसभेन असताना सदांच एक आग्रहान मागणी करतालो जे मागण्यो आसताले तितून हांव मागणी करतालो की 80% रिझर्वेशन प्रायव्हेट सेक्टरान गोंयच्या भुरग्यांक ऑपॉर्च्युनिटी मेळची जी आयज मेरेन मेळना. आयज मेरेन भुरगे जे आहा नॉट इवन 49% आमी म्हणू येता की गोंयचे भुरगे गोंयच्या इंडस्ट्रीनी काम करता. ती इंडस्ट्री वेगळे वेगळे तरेन आसतल्यो पूण 80% कंपलसरी मेळचे कित्याक गोंयच्यो ज्यो इंडस्ट्री आहा हितून आमच्या भुरग्यांक कामांक घेयनासतना भायल्या दुसऱ्या स्टेटींतल्या भुरग्यांक पयली ऑपॉर्च्युनिटी दिता जेणे करून आमचे भुरगे फाटी पडटा. जर हो कायदो हाडीत 80% रिझर्वेशनाचो भुरग्यांक हांगासर प्रायव्हेट सेक्टरान जर कायदो हाडीत जाल्यार म्हाका दिसता आमचे भुरगे जे आयज बेकार भोंवता ह्या भुरग्यांक बरी ऑपॉर्च्युनिटी मेळटली काम मेळटलें. आणि जेणे करून म्हाजी एक मागणी आहा जे विजय सरदेसाईन बील हाडला जो फुडाराक तो येणाऱ्या दिसा शुक्रारा मांडटलो हांव विजयाचे अभिनंदन करता कारण तेणेन खऱ्यांनीच गोंयच्या भुरग्यांचो बरो विचार केलो. पण म्हजे अख्ख्या गोंयच्या युवतांचे युवतींचे वतीन एक मागणी आहा ह्या सरकाराकडे 40 आमदारांकडे एक मागणी आहा की येता त्या दिसा ज्या दिसा बील सबमीट जातले त्या दिसा भेदभाव ना करता खंयचे राजकारण ना करता भुरग्यांच्या भल्यासाठी भुरग्यांच्या भविष्यासाठी गोंयच्या भुरग्यांच्या भविष्यासाठी म्हाका दिसता ह्या बिलाक सगळ्यांनी सपोर्ट करपाची गरज आहा आणि सगळे सपोर्ट करतले जेणे करून आमच्या गोंयच्या युवतांचे भविष्य ठरतले. कोणीच राजकारण करून तो विरोध करचो न्हू अशी एक माझी मागणी आहा. हांव ही मागणी समस्त गोंयच्या युवतांच्या वतीन करता. हांव परतून एकदा विजय सरदेसाईचे अभिनंदन करता दिसता. पूण विजयान सपोर्ट मांडले सुद्दां त्यांच्या तितके हे जाय न्हू सपोर्ट जाता तिका दिसता सपोर्ट ना ना पळय बील मांडपाक कोणायू अधिकार आहा तो मागीर ऑपोजिशन आमदार आसूं नाल्यार सरकार पक्षातलो आमदार आसूं सरकारूय बिलां मांडटा. पूण मेजॉरिटी जरी कमी आसली पूण हो जो विशय आहा हो खंयच्याच पॉलिटिकली लेवलाचो विशय ना. हितून गोंयच्या भुरग्यांचे बरें जावपाचो हो विशय आहा गोंयच्या भुरग्यांच्या भविश्याचो हो विशय आहा. ताका लागून हांव तेच सांगता न्हू की विजयान जे बील मांडलेले आहा एका 40 आमदारांनी सगळ्यांनी विजयाक सोडून जर 39 म्हणू येता आमी ह्या सगळ्यांनी सपोर्ट करचो आनी हे बील पारीत करचें जेणे करून गोंयच्या भुरग्यांचे भविश्य सार्थक जातले. गेल्या विधानसभे ही विधानसभा जावच्या पयली गव्हर्मेंटान एक जाहीर केले की 10,000 भुरग्यांक आमी सरकारी नोकरी दितले पण त्यांना आयज पर्यंत कितल्याश्याच भुरग्यांनी अर्ज भरलेले असा पण त्यांना कॉलाज घेऊन 10,000 खंय भरले पण तो एक आसता पळय गेले विधानसभेन सांगा पळोवप वो तो इलेक्शन जुमला असता सरकाराचो इलेक्शन येयले की सांगप आसता आतांय सांगतले भुरग्यांनी विचार करपाक जाय त्यांचे कितले मेरेन आयकप ते सध्या 58,000 वयर हे बारीक ते मोठे धरून गोंयात सरकारी नोकर आहा. गोयच्या सरकारी नोकरेचो रेशो जो आहा वो 22 मनशा फाटल्यात एक असो सरकारी नोकर आहा. एज वेल महाराष्ट्रान वयचे जाल्यार 220 ते 230 मनशा फाटल्यान एक सरकारी नोकर आहा. हेका लागून सरकाराचे कितले मेरेन ह्या युवतांनी आयकप आनी त्यांच्या फाटल्यान रावप हे भुरग्यांनी चिंतप. तो तूं म्हणटाय न्हू जो फाटले फावटी तेंच्यानी सांगलेलो तो इलेक्शनाचो जुमला अनएम्प्लॉयमेंटचो इश्यू आसा पळय असो पळय बील पास जाल्यार खूप फायदो जातलो असो दिसता. हय हांव सांगता न्हू तुमकां म्हणजे सद्याच्या रेशोआ प्रमाणे 49.7 अशें म्हाज्या माहिती बरोबर 49.7% जे गोंयचे भुरगे आहा ह्या प्रायव्हेट सेक्टरान काम करता वेगळे वेगळे इंडस्ट्रीन हॉटेल इंडस्ट्री आसूं किंवा बाकीची इंडस्ट्री आसूं. पण हे जर बील पारीत जायत जाल्यार कंपलसरी 80% गोंयचे भुरगे तांकां घेवचे पडटले. बांदिलकी आसतली की 80% 20% मागीर कितेंय करात तुमी पूण 80% भुरग्यांक आमच्या गोंयच्या तितले एम्प्लॉयमेंट 30% आनीक वाडटले. जे भुरगे बेकार आहात तांकां जॉब मेळटलो ताका लागून म्हजी मागणी आहा की 40 आमदारांकडे तेंच्यांनी राजकारण ना करता हो भुरग्यांच्या फ्युचराचो इश्यू आहा भुरग्यांच्या फ्युचराक लागून हे बील आहा ताका सपोर्ट करचो. बील जे मांडला आणि खं तरी ते कायदो रिझर्व झाला आता आम्ही पहिला की इतली इंडस्ट्रीज आहात गोयभर एम्प्लॉयमेंट आहात पण ते कमी असा
भुरगे जे असा पण ते खरी एप्लाय करू वचना त्या खरी आउटसाइडच येलेले त्याच्यावर किती म्हणता एप्लाय करते भुरगे एप्लाय करिना असं ना माका जितली माहिती हा हा आमदार असलो एक्स एम एल ए असलो माका जितली इंडस्ट्रीवाल्यांची जी माहिती हा कित्याक ते आमच्या भुरग्यांक घेऊक सोदिना भायले हाडटात पण आमच्या भुरग्यांक घेना गोंयकारांक ढालयतात त्याका लागून हो कायदो येवपाची गरज आहे. शिक्षण पण आमच्या भुरग्यांकडे आहे ना शिक्षण हा सगळे हा पण आमच्या भुरग्यांक ते घेऊक सोदिना तेच सांगले बेसिक कारण तो कायदो येल्या उपरांत त्यांना कंपल्सरी घेऊचे पडतात. प्रश्न सध्या तुम्ही सक्रिय राजकारण दिसा ना आणि आगामी लोकसभा येऊपाची असा तो ना ना लोकसभेक सांगपाचे म्हटल्यावर सध्या तू गोंयभर जर विचार करशील जाल्यार लोकसभे बद्दल कोणाकूच उत्साह ना गोंयच्या लोकांक कोणाकूच उत्साह ना ही निवडणूक येतली असं म्हणून आम्ही खाली सोशल मिडियाचेर पळयता बाकीचो कोणाक हो उत्साह ना कारण हांव नको लोकांच्या तकलेन कितें आहा पण उत्साह दिसना. आधी कसे जाताले एक निवडणूक येताले भरपूर चर्चा जाताली तशी चर्चा जाल्ली दिसना. आणि माझ्याबद्दल जर तुवें विचारले सक्रिय असतलो काय नसतलो पहिली कॅन्डिडेट थरोनी हांगासर उत्तर गोवान हांव बाकीचे सांगिना तुका गोंयभरचे सांगिना पण उत्तर गोवान कॅन्डिडेट थरोनी मागीर विचार करया. कॅन्डिडेट ठरनासतना आम्ही विचार करू शकना ना पण तुमचे उलोप बी झाला तुमच्या कार्यकर्त्यांकडे या विषयाचे ना ना आम्ही तेच सांगला न्हू स्वतः माझे कार्यकर्तेच सांगता पहिली कोण बसता तो पळोवया म्हणटा मागीर कोणाक तिकेट दिता खंयच्या पार्टीन कोणाक तिकेट दिता हो कोण खंय बसता पळय तो पळोवया त्याच्या उपरांत आम्ही डिसाईड करया. तुमकां इच्छा आसा ना रे तुम्ही लास्ट टायम आमदार असताना तुम्ही प्रस्ताव मांडलो की पसनोळा ते बिचोले दरम्यान बायपास करचो म्हणून लोकांची खूप मागणी आली ते मागीर फुडें झालोच ना तुम्ही नेमके कारण ना कितें जालां बायपास हो सगळो प्रोसेस जाल्लो जेन्ना स्वर्गीय मनोहर पर्रीकर असलो त्या टायमार तो रक्षा मंत्री असताना आणि केंद्राक जेन्ना भारतीय जनता पार्टी सरकार झालो आणि हांव भारतीय जनता पार्टीचो आमदार असलो त्या टायमार आम्ही सगळो फॉलोअप करून सगळो प्रोसेस जाल्लो खाली टेंडरिंगांक फायल वचपाची आसली त्याच्या उपरांत कितें जालें सत्ता सॉरी आमची डिफीट झाली आणि तो आमदार येयलो तेणीन खंयसरूच त्याच्या बद्दल चहल केली ना. म्हाका दिसता आयजूय फाटी हांवें म्हटलेलो तो बेगीन करिना जाल्यार आमी आंदोलन करतले पण तो वेळ म्हाका दिसता येयल्लो आहा की असनोडा तो मुळगाव बायपास बेगींतल्या बेगीन करचो सरकारान लोकांची धैर्य पोवचे न्हू अशें म्हाका दिसता जेणे करून लोकांक बरी सुविधा जातली कित्याक असनोडे आमचे कंजेशन खूप जाता बाजारांत कंजेशन खूप जाता जर बायपास झालो जाल्यार बायल्या भायरांनी सगळो प्रोसेस जाल्लो आहा त्याचो असो न्हू की कितें करपाक जाय खाली कशें आसता त्या त्या जाग्या वयल्या आमदारान त्या त्या जाग्या वयल्या लोकप्रतिनिधीन ते फॉलोअप करप आसता तेन्नाच काम फुडें वयता. आमदार इनकॉम्पिटंट हांवें तुका फाटी सांगलेलो आमदार सारखो नासत जाल्यार ह्यो सगळ्यो उशिराच्यो गजाली घडटा सरकारा कडेन फॉलोअप करूंक जाय कित्याक डबल इंजीन सरकार आसा तेंचे कडेन हांगाय भारतीय जनता पार्टी आहा आणि सेंट्रलकूय भारतीय जनता पार्टी आहा जाल्यार म्हाका दिसता उशीर जावप म्हणजे आमदारूच खंय तरी सारखो ना वो आमदाराक पडलेले ना. सध्या तुम्ही परत कितें आता उपोषणाक बसतले उपोषण ना रे बाबा हांव उपोषण आंदोलन हे आम्ही करतले ना कितें फाटी तुम्ही म्हटले खूप टेप झालं ह्या गजाली आंदोलन करतले कांयच जावंक ना ना आम्ही एक अजूनही आम्ही वाट पळयता कित्याक म्हजे माहिती प्रमाणे सगळं जाल्लो आहा सोपस्कार जाल्लो आहा थंय वचून म्हाका क्रेडीट घेवपाचे ना बेश्टें पण तो बेगींतल्या बेगीन चालू करचो मागीर म्हणटले कोड लागलो एकदा काम चालू जालें जाल्यार म्हाका दिसता पावसा पयलीं अर्दे तरी काम जावपाक शकता ताका लागून तेंच्यांनी बेगींतल्या बेगीन काम चालू करचें. आयज सगळो संस्कार पूर्ण जाल्लो आहा आयज जे सरकार चल्ला त्या बाबतीन तुम्ही हॅप्पी आसा सरकार चल्ला ते बाबतीन म्हणजे जे विकास काम आणि बाकीचे हॅप्पी आणि अनहॅप्पी हांवें सांगले न्हू येणाऱ्या लोकसभा इलेक्शनांक लोकां भितर उत्साह ना तेजेर सदमत तुमचे नवीन पक्षांनी जॉईन जावपाचे असा ना रे सध्या ना आम्ही इंडिपेंडंट आहात ते बरे आहात.